नागपूरच्या कन्हान इथल्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयात कोरोनाने 4 रुग्णांचा मृत्यू झालाय. या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याची रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यानं प्रकृती गंभीर होऊन 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. यावेळी एका रुग्णाच्या नातेवाईकांना संतप्त होत रुग्णालयात तोडफोडही केली आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 2-3 दिवसांपूर्वीच कोविड रुग्णालय म्हणून हे हॉस्पिटल घोषित करण्यात आलेलं होतं. बातमी मागची बातमी म्हणजे आज दुपारच्या सुमारास जालना शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद तालुक्यात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्यातील काही भागात कमी अधिक प्रमाणात झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. सलग अर्धा तास झालेल्या पावसामुळे मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला. अहमदनगर शहराच्या उत्तर भागातही दुपारी 2 दरम्यान अवकाळी पावसानं हजेरी लावली. शहराच्या शेजारी असलेल्या सावेडी वडगाव देहरी या भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचलं होतं. कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना अचानक वातावरणात होत असलेला बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे नागरिकांची आरोग्याची चिंता वाढणार आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4 धरणांमध्ये सध्या 50% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या 5 वर्षांचा आढावा घेतला तर एप्रिलच्या मध्यात एवढा पाणीसाठा असणं हे पहिल्यांदाच घडतं आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यापर्यंत धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी जळगावातील सुवर्ण बाजार शांत राहिला. लॉकडाऊनमुळे सोनं खरेदी ठप्प आहे. कोरोना काळात अनेक जण सोनं मोडून इलाज करतायत पण सध्या सुवर्ण बाजार बंद असल्यानं नागरिकांची तीही गैरसोय होतीये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देवगिरी निवासस्थानी गुढी उभारून पूजन केलं. वसंत ऋतूच्या आगमनासोबत सुरू होणारा नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज शासकीय निवासस्थान अवंती इथं गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. यावेळी त्यांनी राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊ दे अशी प्रार्थना केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील मुंबईतील निवासस्थानी गुढी उभारली. सपत्नीक त्यांनी पूजन करून गुढी उभारली. राज्यातील जनतेला त्यांनी मराठी नवीन वर्षाच्या तसंच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. SBI सर्व्हिस चार्जच्या नावाखाली झिरो बॅलन्स बँक खात्यातून तब्बल 300 घेतल्याचं उघड झालं. अनेक झिरो बॅलन्स किंवा सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंटशी संबंधित सेवांवर मोठ्या प्रमाणात चार्जेस वसूल करण्यात आले. हे रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन आहे. IIT मुंबईच्या एका अभ्यासातून हे उघड झालंय. 2015-2020 या कालावधीत स्टेट बँकेनं 12 बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खात्यांमधून तब्बल 300 सर्व्हिस चार्ज घेतलाय. विकासाचा ध्यास म्हणजे Hey, Joe!